मोदी सर ने मानहानि प्रकरण सूरत कोर्टा ने राहुल गांधी दोन वर्षा शिक्षा ठोठावली शिक्षे नर तत्काल लोकसभा अध्यक्ष राहुल गांधी खासदारकी रद्द की ही खासदारकी रद्द करने एक प्रकारे हुकुमशाही है लोकशाही की हत्या है आणि धमकावण्याचा हा प्रयत्न है कि आम्ही राहुल गांधींना जर उद्ध्वस्त करत असू तर इतर विरोधकांना सुद्धा नेस्तनाबूत करू हाच इशारा या कारवाईच्या माध्यमातून दिसतोय। हुकुमशाही डोळे वाटाराला लागले आणीबाणी आणण्याच्या दिशेने निघाली आहे आणि हिटलरशाहीचं युग या ठिकाणी सुरू झालंय अशी असणारी स्थिती गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे। लोकसभा अध्यक्षांनी जी तत्परता दाखवली त्यांना ऑल इंडिया पॅंथर्सना प्रश्न विचारतोय कि नवनीत राणा ज्या खासदार आहेत त्या अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून निवडून आलेले आहेत त्यांनी जात प्रमाणपत्र खोटं वापरलं ते जात प्रमाणपत्र कोर्टाने रद्द केलं त्या नवनीत राणांची खासदारकी लोकसभा अध्यक्ष कधी रद्द करणार आहेत। सोलापूरचे खासदार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य यांचं सुद्धा जात प्रमाणपत्र खोटं आहे त्या संदर्भात सुद्धा न्यायालयात प्रकरण सुरू आहे त्या संदर्भात कधी कारवाई करणार आहेत। अनुसूचित जाती मतदार संघात राखीव मतदार संघात खोटं जातीचं प्रमाणपत्र वापरून ते खोटं जातीचं प्रमाण असले पत्र असल्याचं सिद्ध झालेलं असताना नवनीत राणा यांची खासदारकी रद्द का होत नाही? नवनीत राणा या अमित शहाच्या ओळखीचे आहेत म्हणून कारवाई होत नाही का? सरकार या विरोधात कारवाई का करत नाही? लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा, महागाई या ठिकाणी या विरोधात भूमिका घेणं म्हणजे गुन्हा आहे का? विरोधकांनी अडाणीला घेरणं हा गुन्हा आहे का? केवळ मूलभूत प्रश्नावरती लढा उभा केला आणि या व्यवस्थेला उघड पाडण्याचं काम विरोधकांनी केलं त्यांनाच टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। जे दोषी आहेत पण ते भाजपच्या जवळचे आहेत त्यांच्यावरती कसली कारवाई होत नाही। उत्तर द्या कि नवनीत राणांवरती कधी कारवाई करणार आहेत, त्यांची खासदारकी कधी रद्द होणार आहे? राहुल गांधीचा या कारवाईचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत आहे। ही लोकशाहीची हत्या आहे आणि या विरोधात लढा उभा केल्याशिवाय पर्याय नाही।